मिरजेत राष्ट्रीय पुरुषांच्या चित्रांची विडंबना केलेले पत्र मिरज भीम आर्मी कार्यालयाकडे पाठवण्याचा समाजकंटकांचा प्रकार. मिरज जिल्हा भीम आर्मीचे जैलाब शेख यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय पुरुषाच्या चित्राची विटंबना केलेले पत्र समाजकंटकांनी पाठवले आहे. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न या समाजकंटकांनी केला आहे याची माहिती मिळताच सर्व बहुजन संघटनांनी एकत्र येऊन उपविभागीय पोलीस उप अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष विलास देसाई, भीम आर्मीचे गुलाम रसूल शेख, धनंजय भिसे, रामा शितोळे, विजय बिल्ला बल्लारी, शकील शेख आदी उपस्थित होते. समाजकंटकावर गुन्हा दाखल झाला असून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आज भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जैलाब शेख यांच्या कार्यालयामध्ये एक पत्र आलेलं आहे, निनावी पत्र आलेलं आहे. त्यामध्ये बहुजन समाजातील महामानवाची बदनामी करण्याच्या दृष्टीने त्यांचं चित्र काढून त्या चित्राचं विकृतीकरण केलेलं आहे आणि यामागे दोन समाजामध्ये फूट पाडून जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची दखल आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेऊन आम्ही बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला ते तैल चित्र आणि पत्र जे आलेलं आहे ते आम्ही जमा केलेलं आहे. यावर येथील DYSP संदीप सिल्किंग गिल साहेब आणि तहसीलदार साहेबांनी त्वरित गुन्हा नोंद करायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील तपास ते ताबडतोब करून आरोपींना अटक तात्काळ करण्याची ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि आता FIR ची कॉपी आम्हाला मिळते आहे. यामुळं आम्ही आता या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो होतो आणि आमच्या मागणीची त्यांनी तात्काळ दखल घेऊन इथं गुन्हा नोंद केलेला आहे.